वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या पर्वावर घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की कारंजा लाड येथील गणपती आणि दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक दरवर्षी मोठ्या थाटात व उत्साहात पार पडते. सर्व गणेशोत्सव आणि दुर्गादेवीचे सार्वजनिक मंडळे मिरवणूक मार्गावर एकामागून एक निघतात आणि जयस्तंभ चौक येथून मेन रोड नगीना मस्जिद मार्ग जुना सरकारी दवाखाना मार्गाने निघून कारंजा शहरापासून जवळच असलेल्या अडान नदी येथील पुलावर जाऊन मूर्ती विसर्जित करतात. मात्र मागील 2 वर्षापासून सर्व सण व उत्सवाला जणू काही नजर लागल्यासारखी झाली असल्याने सर्व सण व उत्सव कोरोना महामारीच्या सावटाखाली नियम व अटीच्या अंतर्गत साजरे करण्यात येत असल्यामुळे यावर्षी गणपती उत्सव मिरवणूक सुद्धा कोरोना महामारीच्या सावटाखाली रद्द करण्यात आली. त्यामुळे वाशिम जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापल्या मंडळाचे गणपती बाप्पा वाहनांमध्ये ठेवून मंडळातील 4 किंवा 5 व्यक्तींकडून आपल्या आवडत्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन प्रक्रियेमध्ये कारंजा नगरपालिका आणि कारंजा शहर व ग्रामीण पोलिसांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.